दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावचे ग्रामदैवत पीर महादेव या दोन्ही देवांच्या यात्राची कुस्ती आणि नाटकाने झाली सांगता. बुधवारी पहाटेपासून महादेव मंदिरात धार्मिक कार्यक्रम संपन्न होऊन संपूर्ण गावातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या कुस्तीचे उद्घाटन माजी पंचायत समिती सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे, एमके फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी MD सलगर, मनगोळी गावचे माजी सरपंच समाधान घंटे यांच्या पीर महादेव यात्रा कमिटीचे अध्यक्ष सदस्य यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. त्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजता पीर साहेबांच्या गदांचा कार्यक्रम संपन्न झाला. दुसऱ्या दिवशी गुरुवारी पहाटे 4 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत पीर साहेबांच्या दर्ग्यात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास भव्य चंगी कुस्त्यांच्या स्पर्धा संपन्न झाल्या. प्रथमच यात्रेनिमित्तानं वांगी गावात महिलांच्या कुस्त्याही संपन्न झाल्या. त्यात जालन्याची वैष्णवी सोळंकी विरुद्ध अकोला जिल्ह्यातील निशा हिची कुस्ती संपन्न झाली. या जालन्याची वैष्णवी सोळंकी हिने विजय संपादित केले आहे. 100 रुपयापासून 11,000 रुपयापर्यंतच्या कुस्त्या या ठिकाणी संपन्न झाल्या. शेवटी कुस्ती केगावचा पैलवान नागनाथ शिंदे तसेच मळकवठाचा पैलवान रियाज नदाफ यांच्या अटीतटीचा सामना झाला, परंतु दोन्ही पैलवानांना जोडीवर सोडविण्यात आली. शेवटची कुस्ती गावचे पोलीस पाटील धर्मराज खडाखडे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष तोडकरी यांच्या मार्फत वैयक्तिक 11,000 रुपये कुस्ती लावण्यात आले. त्यानंतर ठीक 8 वाजण्याच्या सुमारास डोळ्यांचे पारणे फिटणारे शोभेचे दारुकाम याचे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले. त्यानंतर ठीक 9:30 कन्नड सामाजिक नाटकानं कुस्ती स्पर्धेची यात्रा सांगता झाली. नाटकाचे उद्घाटन गावच्या विद्यमान सरपंच सीता खडाखडे, पीर महादेव यात्रा कमिटी सदस्यांकडून फीत कापून करण्यात आले. या कुस्ती स्पर्धा संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सरपंच प्रतिनिधी सुरज खडाखडे, मंद्रुपचे वस्ताज पैलवान विठ्ठल बंडगर यांनी अधिक माहिती लोकप्रधान न्यूजशी बोलताना दिली आहे. यावेळेस पीर महादेव यात्रा कमिटी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य यांच्यासह वांगी पंचक्रोशीतील नागरिक बहुसंख्येनं उपस्थित होते. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, वांगी. पीर महादेव यात्रा कमिटी वांगी दरवर्षी सालाबाद प्रमाणे मैदान घेत असतात. आज पतूर त्यांनी बरेच मैदान घेत होते, पण कुस्त्या नुरा आणि ढोंगी ही कुस्त्या लागत होत्या. पंचाला काही कळायचं नाही, पंचाला येड्यात काढायचे, किस्सा कापल्यावानी करायचे. मग धीरे धीरे मी या भागात फिरायला आलो. माझ्या गावातलं मैदान पहिलं चांगलं केलं, मग धीरे धीरे खेड्यापाड्यांसुद्धा ते वायना नेमून घ्यायची पसरत चालली. मग अशा रीतीने मैदान घेत 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 तालुका झाला, तालुक्यापासून जिल्ह्यात आलो, जिल्ह्यातून अर्ध्या महाराष्ट्रात आलो. मग धीरे धीरे कर्नाटकचं लोक येत होतं माझ्याकडं कुस्त्या जोडा म्हणून. मग धीरे धीरे कर्नाटकमध्ये गेलो, पण तिथं बी नुरा ढोंगे कुस्त्या करायचं पैलवानाने भरपूर प्रयत्न करायचे. मग मी गेल्यामुळं ती सगळ्या कुस्त्या बंद झाल्या. मग असं होत 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 बरंच नाव झालं. मग कुस्ती करत असताना काटा कुस्त्या लावायचं काम माझ्याकडं बरेच कमिटीने सुपूर्त करायला आले. मग काटा करत असताना एकमेकाशी पंचाचं आमचं एकमेकाचे विश्वास बनायला आलं की आपला बजेट किती, आपल्या कुस्त्या होणार आहे किती, ह्या हेतून मी कुस्त्या लावत चाललो. मग असं होऊन कमिटीला आवडलं मैदान, आणि मैदानमध्ये गोंधळ नाही, काय नाही, सगळ्याला मान सन्मान काय असेल ते यात्रा कमिटीकडून सगळ्याला मिळू लागलं, आणि मुखी कुस्ती बोलकी झाली. अशा तऱ्हेनं मी कुस्त्याच्या मैदान फिरत असतो. मैदान करत करत असताना माझे गुरु रावसाहेब मगर त्यांनी जे फेटा बांधत होते त्यांचाच वारसा आणि मी चालवत चाललो, तर ते कमिटीला बी आनंद वाटायला आलं. आज माझा 456 फेटा आहे ह्या मैदानला वांगीच्या. दर कोरोना काळात 3 वर्ष मैदान बंदच होती, नाहीतर आज 3-4 हजाराच्या पुढे गेली असती, पण आता व्यवस्थित चालू आहे. पीर महादेव यात्रेनिमित्तानं सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील वांगी तालुका दक्षिण सोलापूरमध्ये यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानिमित्तानं बुधवार गुरुवार शुक्रवार 3 दिवस मोठ्या उत्साहात यात्रा संपन्न झालेली आहे. आजच्या दिवशी कुस्तीच्या फडामध्ये लास्टची कुस्ती 11,000 झालेली असून निवेदक अशोक बनसोडे असतील किंवा आपले बंडगर मामा असतील, मोठ्या तसेच सर्व कुस्ती लावणारे पंच असतील, मोठ्या प्रमाणात वस्ताद लोक असतील, डिपार्टमेंट असेल किंवा राजकीय मान्यवर असतील, मोठ्या प्रमाणात वांगी गावात येऊन सहकार्य केलेलं आहे. आणि मोठ्या खेळीमेळीत वांगी गावातील कुस्त्याचा फड हा अतिशय उत्साहात आणि रोमांचकारक
कुस्त्या संपन्न झालेल्या आहेत. विशेष म्हणजे या वर्षीची गोष्ट बाब म्हणजे सांगायची बाब म्हणजे या वांगीच्या मातीमध्ये पहिल्यांदाच महिलांच्या कुस्त्या झाल्या, त्यामुळे हे एक वैशिष्ट्यपूर्ण ह्या गावात महिलांच्या कुस्त्या झालेल्या आहेत. आणि तसेच वर्षानुवर्ष अशाच पद्धतीने व्यवस्थित यात्रा संपन्न पार होईल. पंच असेल, यात्रा कमिटी असेल, ग्रामपंचायत असेल, सर्व सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, तसेच गावातील सर्व राजकीय मान्यवर असतील, पुढारी असतील व तसेच प्रतिष्ठित नागरिक व आजूबाजूच्या गावातील सर्व कुस्तीप्रेमी नागरिक असतील किंवा सर्व भाविक भक्त असतील मोठ्या उत्साहात सहकार्य केलेलं आहे. आणि गावामध्ये यात्रा अतिशय उत्साहात पार पडलेली आहे, त्यामुळे सर्व ग्रामस्थांचे व आजूबाजूच्या गावातील नागरिकांचे, कुस्तीप्रेमिकांचे व सर्व भाविक भक्तांचे, वांगी गावातील सरपंच प्रतिनिधी या नात्याने आम्ही मनापासून सर्वांचं आभार व्यक्त करतो. मी सूरज खडाखडे, वांगी तालुका, दक्षिण सोलापूर, सरपंच प्रतिनिधी.